पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. सॉरी मॅडम. शेवटी वर्ग संपून झालीस. सॉरी, मला कल्पना नव्हती माझ्यासाठी थांबलेत म्हणून. बोलिवलं की पट देशी यायचं. पण क्लास सुरू होता. मग तो अर्धा सोडून. असू दे. काय असू दे. मॅडम चहा. मला चहा नको, उत्तर पाहिजे. अहो आई साहेब, मी काय म्हणतो, आपल्याला परत फॅक्टरीवर पण जायचंय. हे उत्तर बित्तर राहू दे, आपण मेन मुद्द्याला हात घालूया आणि विषय संपून टाकूया. म्हणजे कसं मॅडम, चहा. शाळा नीट चालू ठेवायची असेल तर फी वाढ करावीच लागेल, आणि ती बी लगेच. सर, आपण असं नाही करू शकत. यामध्ये मुलांचं किती नुकसान होईल. आपसात चर्चा नको. जे काय बोलायचंय ते सगळ्यांसमोर. सॉरी मॅडम, लहान तोंडी मोठा घास घेते. पण फी वाढ गरीब विद्यार्थ्यांना परवडणारी नाहीये. म्हणजे अनेक मुलांचे पालक भाजी विक्रेते आहेत, कामगार आहेत, त्यांना कसं परवडेल? नाही परवडणार. आणि मला वाटतं आपण विद्यार्थ्यांचा विचार केला पाहिजे. ही शाळा आहे, धर्मशाळा नाही. पण मॅडम, शाळेचं काम तर शिक्षण देणं आहे ना. पण त्याकरता शाळा टिकायला तर पाहिजे की नाही? ज्यांना नाही जमत त्यांना शिकायचं नाही. पण मॅडम, शिकण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. आणि फी वाढवायचा शाळेला अधिकार आहे. मान्य आहे मॅडम, पण शिकून काय होतं? पिढी घडते. आधी कुठे होतं शिक्षण? आधीची माणसं काही शाणी नव्हती. मॅडम, आधीची माणसं शहाणीच नाही, ज्ञानी होती, शास्त्रज्ञ होती. शिक्षणाचा काय संबंध ज्ञानाशी? पुराणात तर केवढा ज्ञानाचा भांडार आहे. मॅडम, पुराणातही शिक्षण होत, गुरुकुल पद्धत होती. आई बाबा आपल्या मुलांना 18 वर्षांसाठी गुरुवर पूर्ण विश्वास ठेवून त्यांच्याकडे शिकायला पाठवायचे. आणि मग गुरु त्या मुलांची संपूर्ण जबाबदारी घेऊन एक अख्खी पिढी तयार करायचे, घडवायचे. शिक्षण होतच मॅडम, तेव्हाही होतं आणि आताही आहे. आता फक्त पद्धत बदलली. पण शिक्षणाचा मुख्य हेतू ज्ञानदान हाच होता. आणि तो शिक्षणातून जाऊ नये असं मला वाटत. बाकी तुमचा निर्णय. चांगलंय. आनंद झाला तुझा विचार ऐकून. पण शाळा चालवणं म्हणजे ज्ञान पाजळणं नाही. त्यासाठी पैसा लागतो. आणि तो पैसा विद्यार्थ्यांच्या फी मधून मिळत नसल तर शिक्षकांच्या पगारातून घ्यावा लागल. काय चालतंय का तुम्हाला? काय गोळवलकर सर, तुमचा पगार अर्धा करून हे ज्ञानदानाचं काम चालू ठेवूया का?
आपला खिसा प्रत्येकाला प्रिय असतोय, आणि हे न झेपणार ज्ञान पाजळून काय बी उपयोग नसतो. काय काय नाव काय तुझ? अक्षरा. तिला बोलता येतय मग सांगल ती तिच नाव अक्षदा. अक्षरा या नावाला काय अर्थ आहे? अक्षरा म्हणजे सक्षम, सर्जनशील. देवी सरस्वतीचं नाव आहे अक्षरा. आम्ही लक्ष्मी देवीला पुजतोय. काय सक्षम, सर्जिकल, सर्जनशील. शीला पण चांगलं वाटलं असत ना? शीला सुंदर सोपा आपलं. अक्षदा पण चांगला आहे तस. अक्षरा माझ्या आई वडिलांनी ठेवलेलं नाव आहे. चुकलं त्यांचं, पण लग्नानंतर संधी आहे तुला नाव बदलायची. संधी असेल पण इच्छा नाही. ते सासरकडचं ठरवतील, तू नका ठरूस. पण माझं नाव आहे ते आणि मला ते आवडतं. सासरच्यांना नाही आवडलं तर बदलणार ते. आणि तसंही अक्षरा काही आवडण्यासारखं नाव नाही. काय अक्षरा ना अर्थ, ना गोडवा, ना चव, ना चोथा. मला आवडत माझं नाव. ओ आई साहेब राहू दे, जाऊ दे ते विषय. ओ मास्तरीन भाई तुम्ही तर कशाला उगाच शब्दाला शब्द वाढवायला लागलाय सा. गप राहा की जरा. अक्षरा काय अक्षरा काय आपल्याला काय, जाऊ दे. आपला मूळ मुद्दा बाजूला राहतोय, ते महत्वाचं आहे जरा. बर मला सांगा, तुमचा पगार अर्धा केला तर चालेल का अक्षदा? मी इतरांच्या वतीनं बोलू शकत नाही, पण हो जर माझा पगार कमी करून विद्यार्थ्यांचं भलं होणार असेल तर ह्या महिन्यापासून माझा पगार अर्धा करा, चालेल मला. बर काय ना अक्षदा, तुझा एकटीचा पगार कापून आमचं नुकसान काही भरून निघणार नाही. तुझं जेवढं वय पण नाही तेवढ्या वर्षांचा अनुभव आहे माझा या क्षेत्रातला, शिक्षण क्षेत्रातला. आणि माझं शिक्षण 7वीपर्यंतच झालंय. 25 वर्ष मी शाळा चालवतीये. किती? शिक्षणाचा आणि अक्कलचा काय बी संबंध नाही. बाकी शाळेचा मालक काय तो निर्णय घेतील. अधिपती तुम्ही काय तर ठरवा. नाही बरोबर आहे, थोरल्या सरकार जे म्हणलेत का नाही, कारण ह्या फी मध्ये शाळा चालू ठेवणं म्हणजे ते एकदमच अवघड विषय होणार आहे सगळ्यात. शाळेचं दुकान एकदमच बंद पाडण्यापेक्षा फी वाढ करणं योग्य होणार आहे. नाही म्हणजे तुमचा पगार अर्धा कापून घेतल्यामुळं काय तसं साध्य होणार नाही आहे. त्यापेक्षा आपण फी वाढीचा निर्णय पुढे पण ढकलू शकतोय, असं पण काही विषय नाही. म्हणजे सगळं एकदम घाईघाईत करण्यापेक्षा नाही, आपण फी वाढ करायची का फी कमी करायची का गरजू विद्यार्थ्यांना आपण वैयक्तिकरित्या मदत करायची वगैरे हे सगळं डिसिजन आपण घेऊ शकतोय. त्यासाठी काही माहिती गोळा करावी लागेल, त्यासाठी जेवढा वेळ लागेल तो लागेल. त्यासाठी आपण हा निर्णय थोडे महिने पुढे ढकलूया. तुमची मर्जी. सर थँक्यू सर. थँक यू. Thank you.
मना केला वाऱ्यावर भान नाही जरा सुद्धा थोड्यावर गेलो या हरवून भाळलो पुरा तुझ्या मग मग झाला जीव यो खुळा गेलो या हरवून भाळलो पुरा तुझा मग मग झाला जीव झोकुळा शिकवीन चांगलाच धडा तुम्ही म्हणाल तसे अक्षरा घरी आली ना की बोलतो पण ठरवू आमची काहीच हरकत नाही काय हो कोणाचा फोन आहे अगं कमलच्या बाबांचा फोन होता अगं बाई हो का काय म्हणाले ते म्हणत होते की लगतचा मुहूर्त पाहू त्यांना घाई येतो नाही म्हणजे आपल्याला चालेल पण अक्षराला विचारायला हवं ना तिचं लग्न आहे फोन लावता का नको ती शिकवत असेल तिला डिस्टर्ब नको ती घरी आली की बोल बर चहा घ्या हा आणि ते बिस्किट ठेवली ती पण घ्या डॉक्टरांनी खायला सांगितलंय मधन मधन तुम्ही अजून बाहेर का थांबलाय ए अरे दरवाजा आपण फॅमिली आहोत हे विसरलात आज तुम्ही त्या बाईची बाजू घेतली अशी कोण मोठी लागून गेली ती आज तर शाळेची मालकीन तीच आहे असं वाटलंय मला काय बोलताय तुम्ही तुमची जागा कोणच घेऊ शकत नाही कवाच घेऊ शकत नाही काय बोलताय आई साहेब माझा फक्त एवढाच विचार होता की बाकीच्या लोकांनी काय गोष्टी योग्य वाटतात त्याचा एकदा आपण विचार करावा म्हणजे त्यासनी बी असं वाटणार नाही बुवा का जिथं तिथे ह्यांचीच मनमानी चालते शाळा चालवायला पैसे लागतात एवढं तरी कळतंय ना तुम्हासनी हे शिक्षक आता आपल्या पुढे मागे करत होते ना ते येळच्या पैसे घेतात माझ्याकडनं उद्या पैसेच नसतील तर काय चिचुक देऊयास मी आपलं नुकसान करून शाळा चालवण्यात काय बी अर्थ नाही उगाच वजवेल या शाळेचं आपल्यावर बरोबर आहे पण तुम्ही विचार तर करून बघा आता समजा ह्या विद्यार्थ्यांनी आणि या शिक्षकांनी बंड केला समजा तर आता जे आपण अजून 5-6 महिन्यानंतर शाळा बंद करायची म्हणतोय तर मग शाळा आताच बंद करावी लागेल मग लॉस कशात दाखवायचा आणि लॉस दाखवायला शाळा पाहिजेच आहे ना आपल्याला पण आपण मालक आहोत ना बरोबर आहे की म्हणताना तर आपल्याला स्वतःला ह्याच्यात पडता येत नाही मालक आहे आपण म्हणताना तर ही माणसं ठेवल्यात ना आपण आपल्या पदरी आणि आपल्या पदरी असलेली माणसं आपल्याला जपायला लागतात नाहीतर ती टिकत नाहीत ही तुमची शिकवण आहे का नाही म्हणून कवा कवा उगच त्यांच्या मनावाने आपण करतोय असं दाखवायचं मूळ मुद्द्यावर फोकस आपल्या हल्लेलाच नाही आहे आणि हलणार बी नाही याची गॅरंटी ठीक आहे तुमचं मुद्दा बरोबर आहे बरोबर आहेत का नाही म्हणजे शाळा लॉस मध्ये त्याचा फायदा आपल्याला टॅक्स वाचवण्यासाठी होतोय तिथंच तर कमी उत्पन्न दाखवू शकतोय आपण आणि आणि आई सर मला तुमचा अनादर करायचाच नाही आहो तरी त्या बाईची बाजू घेतली नाही तिची बाजू घेतलीच नाही मी आणि आत्ता पण घेत नाहीये आत्ता पण मी फक्त तुम्हाच मी शांत करण्याचा प्रयत्न करतोय तुम्ही मला सांगा आत्तापर्यंत कधीतरी तुमच्या शब्दाबाहेर काही घडले मग यावेळी पण घडणार नाही यावेळी काय कधीच घडणार नाही तुम्ही विश्वास ठेवा की आमचा विश्वास आहे तुमच्यावर बस एवढंच पाहिजे आपल्याला आणि एवढं सांगायला तुम्ही एवढ्या उन्हाचा ताप कळत थांबला इथं पहिले गाडीत बसा आपण घरला जाऊन बोलू काय ए गाडी काढ रे
हे बघा, माझे आभार मानण्याचं काहीच कारण नाहीये. आता अक्षरा आली ना की तिचे आभार मान. सर येऊ का? अरे ये अक्षरा, ये. आम्ही सगळे तुझीच वाट बघतोय. खूप छान बोललीस आज. आणि त्या भुवनेश्वर मॅडम आहे ना, डोक्याला तापच येऊ आपल्या. नाहीतर काय, कधीही येतात आणि नवीन काहीतरी प्रॉब्लेम करून जातात. तरी बरं यावेळी तिथल्या तिथे मिटलं. मिटलं म्हणजे काय? अक्षरामुळे झालं सगळं. थँक्यू सो मच. सर थँक्यू काय म्हणताय तुम्ही? आणि असं टाळ्या वाजवून घासला, आजव नका मला. कसं आहे, मुलांना शाळेत पाठवणं ही पालकांसाठी तारेवरची कसरत आहे आधीच. तरी बिचारे मुलांच्या भविष्यासाठी पोटाला चिमटा काढून त्यांना शाळेत पाठवतात. त्यांना हा ऍडिशनल ताण दिला असता तर त्यांनी मुलांना काढूनच टाकलं असतं शाळेतून. हो ना, माझ्या वर्गात सुद्धा अशी काही मुलं आहेत. मी असं पैसा पैसा करत बसलो तर त्यांचे पालक त्यांना शाळेतून काढून टाकतील. त्यांच्या भल्याचा विचार करायला पाहिजे आपण सगळ्यांनी. अगदी खरं मॅडम. म्हणूनच मी जे काही केलं ते सगळं विद्यार्थ्यांसाठी केलं आणि नेहमी करत राहीन सर. गुरु असावा तर असा. त्यांना वाटतं शिक्षण म्हणजे पैशांचा बाजार आहे, मुंह बोली रक्कम मिळू शकते. हे असे खूप लोक असतात, गावात नाही शहरात सुद्धा. तिथे तर लाखो रुपये फी असते. असे शाळा आणि कॉलेज चालवून खूप लोक श्रीमंत झालेले आहेत. त्यांचा आणि शिक्षणाचा काहीही संबंध नसतो. शिक्षण म्हणजे काय, पैसे कमवण्याचं साधन आहे का? शिक्षण म्हणजे पवित्र काम आहे. अहो, या असं विद्येचा बाजार करणं ना माझ्या इथिक्स मध्ये बसतच नाही. शिक्षण म्हणजे माझ्यासाठी तर देवच. आणि सर, शिक्षण जर नसेल ना तर या जगात काहीही शक्य नाही. गोळवलकर सर, ही सगळी टाळ्यांची वाक्य तुम्ही आता इथे बोलताय. तिथे भुवनेश्वरी मॅडम समोर कोणीही काहीही बोललं नाही. एकट्या अक्षराने स्टँड घेतला. कौतुक आहे मला तुझं. खूप लकी आहे मुलं आणि आपणही. आपल्याला अशी शिक्षिका मिळाली जी आपल्या विचारांशी, आपल्या तत्वांशी, स्वतःशी प्रामाणिक आहे. थँक्यू सर. शाळा नीट चालू ठेवायची असेल तर फी वाढ करावीच लागेल. पण फी वाढ गरीब विद्यार्थ्यांना परवडणारी नाहीये. म्हणजे अनेक मुलांचे पालक भाजी विक्रेते आहेत, कामगार आहेत. त्यांना कसं परवडेल मॅडम? नाही परवडणार. आणि मला वाटतं आपण विद्यार्थ्यांचा विचार केला पाहिजे. तुमचा पगार अर्धा कापून घेतल्यामुळे काय तसं साध्य होणार नाहीये. त्यापेक्षा आपण फी वाढीचा निर्णय पुढे पण ढकलू शकतोय. फी वाढ करायची का फी कमी करायची का गरजू विद्यार्थ्यांना आपण वैयक्तिकरित्या मदत करायची वगैरे, हे सगळं डिसिजन आपण घेऊ शकतोय. त्यासाठी काही माहिती गोळा करावी लागेल. त्यासाठी जेवढा वेळ लागेल तो लागेल. त्यासाठी आपण हा निर्णय थोडे महिने पुढे ढकलूया. सरकार, जेवण तयार आहे. वाढू का? आचारानं तुमच्या आवडीचा कटवाडा आणि खव्याची बर्फी बनवली आहे. भूक नाही आहे मास्ते. जा तू. जा सांगितलं ना. व एकदा सांगितलेलं कळत नाही वय. अंधाकल्या सरकारांचं ताट लाव, त्यास नि लवकर जेवायची सवय आहे. मला तुमच्या संग जेवायची सवय आहे. चला की जीव, मला बी लय भूक लागली. चला तुम्ही घ्या जीव. गोविंद, टाकले सरकारचं ताटवाडा पटदिशी. जी सरकार. म्हणजे तुम्ही जेवणार नाही? पोट भरलंय आमचं. कशान? त्या मास्तरडीने केलेल्या अपमानानं. अजून ते आहेच नव्हतं डोक्यात. मरे पर्यंत जाणार नाही. हो आईसाहेब,
तुम्ही तिची बाजू घेतली. नाही, मी फक्त आपल्या धंद्याचा विचार केला. करू शकता, हे समज जे आहे ते तुमचंच आहे. मी कोण आहे?